कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 महिन्यापासून राज्यासह कोपरगाव शहरात टाळेबंदी आहे. परंतु टाळेबंदीत होणाऱ्या नागरिकांचे हाल बघता आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दुकाने चालू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करून स्थानिक प्रशासनाला तसे सूचना केली आहे आणि उद्या दिनांक 14 मेपासून शहरातील दुकाने उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्री यांनी दिली आहे. वेळ सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. हॉटेल सलून आणि रेस्टॉरंट वगळता सुरू होणारे व्यवसाय काय आहे ते आपण बघणार आहोत. इतर दुकाने शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करून आठवड्यातून 2 दिवस उघडण्याची परवानगी देत असल्याचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनी म्हटले आहे. आज दिनांक 13 मे रोजी आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची उपस्थिती होती. गेल्या 2 महिन्यापासून आपण सर्वजण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे पूर्ण आर्थिक व्यवहार आणि सगळे व्यवसाय त्या ठिकाणी बंद आहे आणि 4 तारखेला आपला 3रा लॉकडाऊन चालू झाला. त्या 3रा लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही दुकानांना त्या ठिकाणी उघडण्याची मुभा शासनाने दिली होती. परंतु आपल्या परिसरामध्ये कोरोनाचे पेशंट परिसरातल्या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी आढळले आणि त्याचबरोबर आपली म्हणजे जी पहिली केस होती त्याला काही कालावधी झालेला होता आणि म्हणून आपली बाकीची तयारी होऊन कलेक्टर साहेबांशी मी चर्चा केली आणि कलेक्टर साहेबांशी चर्चा होऊन आज तहसीलदार साहेब असतील, CO साहेब असतील, नगराध्यक्ष साहेब असतील यांची आपण एकत्रित मीटिंग घेऊन त्या ठिकाणी उद्यापासून 7 ते 3 ते आता कुठले दुकानं उघडायचे आणि कुठले दिवस त्यांना दिले जातील याच्याबद्दलची नियमावली CO साहेब आणि तहसीलदार साहेब आज रात्री उशिरा जाहीर करतील. त्या पद्धतीने नागरिकांना माझी विनंती का त्याचं काटेकोरपणाने आपण पालन करावं. त्याचबरोबर 4th लॉकडाऊनची जी काही सूचना शासनाकडनं येईल त्या सूचनेनुसार काय योग्य ती बदल प्रशासन त्या ठिकाणी करणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी एवढ्या 3ही लॉकडाऊनमध्ये संयम ठेवला आणि आपल्याकडे एकच कोरोना पेशंट त्या ठिकाणी आढळला त्याच्यानंतर कुठली नवीन केस त्या ठिकाणी आली नाही आणि म्हणून जे संयम ठेवला आहे तसाच इथून पुढे संयम आपण ठेवायचा, तशाच पद्धतीने नियम आपण पाळायचे अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. आणि माझे 2 गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. त्याचप्रमाणे कोपरगावमध्ये पण आपण या ठिकाणी जवळजवळ 1.5 ते 2 महिने आपण लॉकडाऊन पाळला आहे. सर्व कोपरगावातील नागरिकांनी याच्यासाठी चांगलं सहकार्य केलं, त्याच्यामुळे आपण आता कोपरगावला एक चांगल्या सेफ झोनमध्ये आपण ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच जे काही मध्यम व्यावसायिक किंवा छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्या वारंवार या ठिकाणी मागण्या होत होत्या की त्यांची दुकानं जी आहेत ते दुकानं उघडण्यासंदर्भात प्रशासनाने या ठिकाणी निर्णय घ्यावा. त्याच्या अनुषंगाने आज माननीय आमदार साहेब आशुतोषदादा काळे, नगराध्यक्ष साहेब, CO साहेब आम्ही या ठिकाणी साधक बाधक चर्चा करून त्यामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की ही दुकानं जी आहे ती आपण आता उद्यापासून टप्प्याटप्प्याने खोलणार आहोत. या दुकानांची जी काही नियमावली आहे ती आधी रात्री उशिरापर्यंत आम्ही तयार करून ती आपल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी कळवणार आहोत आणि कळवल्यानंतर ज्या पद्धतीप्रमाणे आपण मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली या ठिकाणी घालून देणार आहोत त्याचे सर्वांनी म्हणजे सर्व नागरिकांनी या ठिकाणी पालन करायचे आहेत. जरी आपल्याला उद्यापासून दुकान खोलण्याची परवानगी मिळणार असल्याने आपण सर्वांनी थोड्या जबाबदारीने वागून सामाजिक अंतर ठेवून तसेच गर्दी होणार नाही आणि परत करोनाला आपल्या कोपरगावमध्ये जागा मिळणार नाही याच्या अनुषंगाने सर्वांनी जबाबदारीने या ठिकाणी वागायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता किंवा कोणत्या प्रकारची गर्दी या ठिकाणी आढळून आली तर परत या ठिकाणी प्रशासनाला कठोर असे निर्णय घेण्यास या ठिकाणी भाग पाडू नका असे मी सर्व नागरिकांना या ठिकाणी परत आवाहन करत धन्यवाद. सद्यस्थितीमध्ये 19 मार्चपासून संपूर्ण शहरात लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण व्यवसाय बंद होते. त्या अनुषंगाने वारंवार व्यापारी असोसिएशन यांच्यामार्फत दुकाने सुरू करण्यासंदर्भात मागणी होत होती. तथापि कोपरगाव शहरात व तालुक्यात सद्यस्थितीत एकही पेशंट नसल्यामुळे काळजी म्हणून आम्ही सद्यस्थितीत व्यवसाय सगळे बंद ठेवलेले होते. तथापि वारंवार होणारी मागणी या अनुषंगाने या संदर्भात आज माननीय आमदार काळेसाहेब, अध्यक्ष वाडणेसाहेब, तसेच आमचे तहसीलदार साहेब यांच्यासोबत आज बैठक झाली. त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने दुकाने कसे उघडतील या संदर्भात लवकरच नियोजन करून
रात्री उशिरापर्यंत आम्ही त्याची गाईडलाईन देऊ. त्या अनुषंगाने उद्यापासून किमान प्रत्येक व्यावसायिकाला आठवड्यातून 2 दिवस दुकाने उघडता येतील या अनुषंगाने आम्ही नियोजन करत आहेत. तसेच चौथा लॉकडाऊन सुरू होणार आहे त्याच्यात काही गाईडलाईन असेल त्या गाईडलाईनमध्ये काही बदल करावा लागेल तोसुद्धा त्याच्या नमूद करून तसा बदल जर काही झाला तर आपल्याला तो बंधनकारक राहील. तसेच काही रुग्ण वगैरे आढळून आल्यास जर कंटेनमेंट झोन प्रसिद्ध करण्याची गरज पडली तर तेव्हासुद्धा संपूर्ण शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती लागू करावी लागेल यासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला नमूद करू इच्छितो. तसेच शहरामधील काही व्यवसाय जसे की हॉटेल रेस्टॉरंट चहाची दुकाने सलून वसंती किंवा इतर खाद्यपदार्थांचे हातगाळे या सद्यस्थितीमध्ये लॉकडाऊन असेपर्यंत पूर्णतः बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी व नियमावली संदर्भात आम्ही लवकरात लवकर आम्हाला कशाप्रकारे दुकाने सुरू राहतील याचं लवकरात लवकर आम्ही नियोजन देऊ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्यामुळे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली की कोपरगावचे जे व्यवहार आहेत ते दैनंदिन कसं सुरू करता येईल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जे चर्चा केल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनाला तशी सूचना केलेली आहे चालू करण्यासंदर्भात आणि स्थानिक प्रशासनाने आज म्हणजे उद्या 14 मेपासून सर्व काही व्यवहार प्रत्येक व्यावसायिकाला आठवड्यातून 2 दिवस हे चालू ठेवता येणार आहे अशी पद्धतीने त्यांनी नियमावली तयार केलेली आहे. त्याचं एक पत्र आपल्याला आताच प्राप्त झालेलं आहे. आपण नेमकं एक नजर टाकणार आहोत की उद्यापासून कोपरगाव शहरामध्ये नेमकं काय चालू होणार आहे आणि काय बंद आहे आणि कोणत्या वार कोणत्या व्यावसायिकासाठी कोणता वार देण्यात आलेला आहे हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपण पहिले बघूयात की सोमवार आणि गुरुवार हे 2 दिवशी कोणते व्यावसायिक जे आहे ते आपला व्यवसाय करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स मोबाईल शॉपिंग बिल्डिंग मटेरियल्स मार्बल स्लाइडिंग पीओपी हार्डवेअर प्लायवूड स्क्रॅप प्रिंटिंग प्रेस वॉशिंग सेंटर सराफी दुकाने भांड्याची दुकाने इस्त्री दुकाने फर्निचर बांबू दुकाने सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट मोबाईल्स व गॅरेज वाहनांचे शोरूम टायर ट्यूब सायकल विक्री व दुरुस्ती कुशल वर्कशॉप बॅग हाऊस प्लास्टिक वस्तू दुकाने सुतारकाम चर्मकार प्लंबिंगची कामे व उर्वरित जे आहे व्यवसाय हे सोमवार आणि गुरुवार हे 2 दिवस सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत हे चालू राहणार आहे. त्याचबरोबर मंगळवार आणि शुक्रवार बघूया तर कापड रेडीमेड टेलरिंग फुटवेअर बांगडी दुकाने लेडीज शॉपिंग गिफ्ट शॉपिंग कटलरी स्टेशनरी झेरॉक्स फोटोग्राफी हळदी कुंकू ऑप्टिकल घड्याळ हे सर्व व्यवसाय मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशी चालू राहणार आहे. त्याचबरोबर बुधवार आणि शनिवार भाजीपाला व फळे विक्री किराणा फरसाण बेकरी उत्पादने स्वीट होम फक्त पार्सल सेवा अंडी चिकन मटन व मासे विक्री हे सर्व काही व्यवहार बुधवार आणि शनिवारी चालू राहणार आहे. त्याची वेळ आहे 7:00 प्रत्येक व्यवसायाची वेळ ही 7:00 ते 3:00 देण्यात आलेली आहे. नागरिकांनी त्याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर दैनंदिन सुरू राहणारी जी सेवा आहे दूध मेडिकल दवाखाना लॅब पिठाची गिरणी पाणी जार कृषी संबंधी बी बियाणे पशुखाद्य गॅस पुरवठा त्याचबरोबर यापूर्वी दिलेल्या वेळेनुसार हे सर्व काही चालू राहणार आहे. त्याचबरोबर बंद काय असणार आहे बंदवरती एक नजर टाकूया ते बघणं देखील तितकाच महत्त्वाचं आहे. परमिट रूम बार हॉटेल्स रेस्टॉरंट ब्युटी पार्लर सलून पान शॉप चहा कॉफीचे दुकान मॉल व्यायामशाळा क्रीडांगणे प्रार्थनास्थळे सिनेमागृह जलतरण तलाव रसवंती शीतपेय आईस्क्रीम पार्लर चारचाकी हातगाडी वरील नाट्य सेंटर लॉकडाऊन असेपर्यंत हे सर्व काही बंद राहणार आहे. राहिला रविवारी जे आहे सर्व काही व्यवहार बंद राहणार आहे आणि या दिवशी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने आत्ताच देण्यात आलेली आहे. आणि अटी व शर्ती तब्बल 19 अटी व शर्ती यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे आणि नागरिकांनी हे सर्व अटी शर्तीचे पालन करूनच आपला व्यवसाय करायचा आहे. प्रत्येक व्यावसायिकाने शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर वगैरे हे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच आपला व्यवसाय करायचा आहे.